तर कुठे गेला आहे आज? चल भाजी पण आहे का मिल तर तेरा बी आणायचं? तेरा नाही, चल एकदा तेरा आणल होता तर ते खाला ना, आता भाजी नाही परत आणल कैसी नाही. हा काय, तर चला मित्रांनो आज आम्ही तुम्हाला दाखवतो डोंगरातल्या भाज्या कशा, हिरव्या भाज्या ना गं. तर चला, पाऊस पडलाय, ताईसनी प्लास्टिक पण घेतलाय, मी छत्री घेतली आणि कोयता बिता कापायला घेतलाय. तर चला जाऊया दादा, टाइम लागल पटकन पाणी येईल तर तेरा बिरा ज्या भेटल त्या घेऊन येत होता हिरव्या भाज्या ना गं. तर चला जाऊया. तर चला आता आम्ही चाललो, आई निघली पुढं, कुत्रा पण लागला भुकायला, मला ओळखत नाही म्हणून वाटत काय ते. हा बघा पाऊस येईल तर चला पटपट जाऊया. तर निघलो आम्ही आता तेऱ्यावर आणि इथं बघा चवा कसा, अजून निसवलेला नाही, घरी आणून लावलाय जंगलातला. आणि तिकडून भाऊ पण यायला लागला, रेनकोट घालायला लागला, आई आवाज द्यायला लागली, सचिन चल पटकन पाऊस येईल कारण. तर चला आता आम्ही जातो. चप्पल घेतली का चिखलात जाते ना म्हणून आईने चप्पल नाही घेतली ना ग. बघा इकडे चिखल बिकल खूप आहे, त्याची मुलं आईने चप्पल नाही घेतली, मग चिखलात चप्पल जाते ना त्याची मुलं. यो बघ माझा पाय गेला पण आईला चिखलात. चिखलात पाय गेला माझा, पाहिजे होती ना एक दोन तरी. इकडे करटोलीच्या ताणत आहे ते बघा मित्रांनो, इकडे करटोलीच्या ताण वेली आहेत, पण आम्ही आमच्या आदिवासी भाषेत ताण बोलत आहो. हा हा, यावर्षी पाऊस जास्त ना त्याच्यामुळं वेली त्याच्या कुजल्या कंट्रोलीच्या, नाहीतर या कंपाऊंडवर राहतात वेली. हा तिकडं राह मित्रांनो, काठी कशी पायला चिपकली माझ्या, ही बघा त्याची मुलं जरा व्यवस्थित फिरायचा. तर आम्ही इकडं आलोत, आता इकडं तेरा वगैरे सगळा असतं ना, चला बरं जाऊया कुठं भेटतात, चला ना जाऊ. हा, आपल्याला काय भाजीच पाहिजे ना. कंट्रोलीचा ताना दिसतो म्हणून आई चालली बघत बघत, कंट्रोली भेटली तर भेटली. काय काय आहेत का नाही, बकरी पण येतात ना त्याची मुलं, ती चरतात ना बकरी. आहे बघ मस्त भेटला कंट्रोल, वा बघा दोन भेटली, किती भेटली का, एकच भेटला आणि एक इथं पिलोट आहे. इथं बघा पिलोट आहे छोटासा, सा बघा पिलोट म्हणजे छोटा लहान आहे. तर चला पुढं जाऊ, अजून दाखव की किती मोठा भेटला, छोटासा भेटला, आताच बाजायला लागली ना इकडं त्याची मुलं. हा इकडे बकरी वगैरे चारायला ती खाऊन टाकतात ना गं. तर चला जाऊयात पुढं अजून, आता आम्ही जरा शोधतो कंट्रोली तिथे पण आहे बघ. हा त्याची मुलं, तर बघा कशी कंट्रोली भेटायला लागली आता एक एक दोन दोन. तर चला आता मी पण जरा शोधतो, ट्राय करतो जरा भेटली का तुम्हाला दाखव. पडलं मी थोडा पडलो मागो, आईशी गेली पुढे, मला एक कंट्रोल भेटला, मी पण जरा कंट्रोल शोधत होता. हा बघा मला एक कंट्रोल भेटला, चला जाऊयात पुढं, आईशी जरा गेली पुढे तिकडे एकदम. ते बघा आईशी पण तिकडे कंट्रोल शोधायला लागल्या, चला मला पण जरा शोधू दे अजून, नंतर एकदम भेटली का आता तुम्हाला एकदम दाखवतो कंट्रोली. तर बघा मित्रांनो इकडे तेरा बघा किती उंच उंच झाला हे बघा, पण एवढा उंच काही घ्यायचा नाही, कवला नाही, हा वजलेला आहे सगळा. इकडं बघा आम्ही इकडं कंट्रोली शोधायला लागलो, आई गेली तिकडं एकटीच कंट्रोली शोधायला, आम्ही इकडं आलोत ना र. भाऊ चाललाय तिकडं, आता तिकडं ताणं दिसतात ना कंट्रोलीच्या तिकडं. तर चला मी पण जातो जरा शोधायला इकडं. बाबू तू थांब नाही तर रस्त्यावर, आम्ही जाऊन येतो. काटे आहे ना, तू नको येऊ नाही तर, काटा आहे तिकडं, येऊ ना. तर खड्डा आहे बाबू बघून, हा बघ इथं खड्डा आहे, तर खूप अडचण आहे इकडं, त्याची मुलं जरा सांभाळून फिरायला लागतो. बघा कशी भाजीसाठी मेहनत करावं लागते तेव्हा भाजी मिळते. हा आहे, काय कराय. हा तर बघा तिकडं आई आवाज द्यायला लागले मित्रांनो, तर तिकडं मधमाशाचा पोला दिसला तर भाऊ लागला धावत जायला. तर चला आता आम्ही आलो होतो भाजी शोधायला,
पण आम्हाला मधमाशाचा पोला भेटला तर चला असा मध काढून घेऊयात, बघूयात कालबे हे आयला एक नंबर काम झाला आपला हा। आज बाकी मधमास मध खायला भेटल, मोठीच आहे। अरे बापरे लय मोठे आहे, काम झाला आपला आज। हा नसेल बघितलेल धर असा तर बघा, तुम्हाला जवळून दाखवतो मधमाशाचा पोला किती मोठा आहे। हा बघा एवढा मोठा आम्हाला मित्रांनो मधमाशाचा पोला भेटला तर आज आमची मजाच मजा, पार्टीच पार्टी। काय काय आलू तर आता माझी नजर त्यावरच गेले, ताई आज लकी ठरली ना ग। आलू पटकन इकडे डबल फेरलो नजर त्यावरच गेली माझी। तुम्ही तिकडे होते ना दूर आलो होतो आम्ही भाजी वर तू मत काढते काय सचिन तर काढ नाही आता कशी काय आहात माझी चावली ना फार चावत नाही चावत आहे ना मधमाशा पोला चावतो निवेल राहिली ना तर चाव। चला बघूयात आईचं चालू झालंय तयारी मधमाशी, आज आमची जरा मध पण खायला भेटल लय आज लक्की आहे आई देवाची नसबाने आम्हाला भेटली। काय रे बघा तुमच्या समोर आम्ही मधमाशीचा पोला काढतो, आईने काठी काढली आणि बघूयात आता आई कशी काढते मध। एखादा त्याला मध चावायला हवं तर बघा आई आता कशी काढायला लागली। बघा काढी लावायला लागले हा, थोडा तरी असेल ना पोला बघ वरती लावून बघ। तर बघा माश्या कशा उडायला लागले, पोला आहे का नाही थोडा तरी। आहे वाटत थोडा नाही आहे ना थोडा, नसल तर राहू दे का आहे तर बघ। ताई बघा लांबूनच कशी काढी लावायला लागले, माश्या बघा कशा उडायला लागल्यात माश्या मधमाशी पोल्याचा। तर अजून वाटतं छोटासाच आहे ना ग, तर राहू दे हा, तर राहू दे बोलतो आई बोलते राहू दे आपलं नंतर काढू ना ग। तर बघा अशा प्रकारे आम्हाला मधमाशाचा पोला भेटला पण अजून त्याचा पोला लहान आहे ना ग, अजून जरा बारीक आहे ते। तर माशा इथेच बसतील अजून ना ग, जाणार नाही त्या लगेच। अशा प्रकारे मधमाशाचा पोला आम्हाला भेटला तर मध अजून छोटा पोला आहे त्याच्यामुळे आम्ही काढणार नाही नंतर काढू। तर चला परत जाऊयात आता भाजी शोधायला ना ग, तर चला जाऊयात भाजी शोधायला, आपला आपल्या आपलं मिशन कंटिन्यू करूयात भाजीचा। चला जाऊया हा हा हा, आम्ही काय पोला बघितलेला होता अचानक बघितला त्याच्यामुळं, तर चला आता जाऊयात। हा काय चला जातो मी अजून भाजी शोधतो थोडी। आईला अजून एक पोला दिसला, आई आज वाटत लक्की आहे। हा बघा अजून एक मधमाशाचा पोला दिसला तिकडे लहान आहे, खूप लहान आहे तो। बघा आईने गाडी लावायला लावले, बघूया तिथं पण पोला तयार झालेला आहे का नाही ते, पण नाही झालेलं वाटतं ना ग, आताच बसायला लागली ती। राहू दे राहू दे राहू दे नंतरच आपण काढू सगळं। हा आज आई नक्की आहे म्हणजे कसा काय नसेल म्हणजे जवळजवळ दोन दिसल्याचं। हा तर चला जाऊयात आता पुढे आपण, आईला एका ठिकाणी दोन मधमाशाचे पोलं दिसला तर आता ते आपल्याला 10-12 दिवसांनी भेटतील ना ग। अजून एक पोल तयार नाही केलेलं त्या लोकांनी, छोट छोटच केलं। तर चला तुम्हाला नंतर आम्ही दाखवू व्हिडिओ मध काढताना। हा बघा इथं कशी फळं आहेत छोटी छोटी मस्त, ही बघा पण ही काय खायची नसतात फळं एकदम, जशी की द्राक्ष पण ही कांदाची फळं आहेत मित्रांनो, हे बघा पण ही फळं खायची नसतात,
जवळून पण दाखवतो तुम्हाला. हे बघा एकदम द्राक्षी सारखाच. हा बघा एकदम द्राक्षी चिखल वाट आहे. एकदम चिखल चिखल पाय बघा कसा आत जातात. हे बघा बघा कसं पाय आत जात. हे बघा पाय एक टाकून दाखवला तुम्हाला. आई लागले तेरा शोधायला. आहे का नाही का इकडं तिकडं जायचा. इकडं लहान आहे तेरा बोलतो. तिकडं जाऊयात परत. रिटर्न टर्न मारला. नदीजवळ आलो आहे जरा तर तुम्हाला नदीचं पात्र पण किती दाखवतो. नदीचा पाणी किती आहे त्या पण दाखवतो. काय रे तर जरा जाऊयात नदीजवळ. तुम्हाला पाणी दाखवतो किती आहे. इकडं फिरत फिरत आलो आहे जरा भाजी शोधत एवढ्या लांब. ते प्रभा किती घनदाट झालाय इकडनं. आपण तुम्हाला सिंपले काढायला दाखवलेलं असेल व्हिडिओ सिंपलेचा. आता नदीला पाणी बघा. तर नदीला पाणी बघा किती आहे. तर माझी बॅटरी पण लो झाली आता मोबाईलची. त्याच्यामुळं तुम्हाला अजून जरा जवळ नेतो मी. एकदम जवळून नदी दाखवतो. आणि इकडं बाबू तू जरा लांबत थांब रे. इकडं घसरण फिसलं आहे खूप. बघा कसं फिसलनची वाट आहे. त्याची मुलं एकदम जवळून तुम्हाला नदी दाखवतो. बघा नदीला पाणी किती बघा मित्रांनो. हे आमची नदी आहे. आम्ही इकडं सिंपले काढायला येतो उन्हाळ्यात. आता पाणी बघा किती आहे. बघा लय नदी आलंय काय रे. बघा नदीला पाणी किती. बघा शांत नदी वाहते. शांत आहे पण एकदम डेंजर आहे. झाडं बघा किती गेले आहेत. झाडं बघा किती नदीमध्ये गेले आहेत पूर्ण. तिकडे आम्ही जांभळं वगैरे खायला गेलेले उन्हाळ्यात. ती जांभळीची झाडं पूर्ण पाण्याखाली गेल्यात. काय रे आता तिकडं फिरायसारखा पण नाही. आता काय आता फिरायला काय इथं खाली इथं नाही जाऊ शकत. तर चला जाऊयात रिटर्न आपण. काय प्रभा कशी झाडं बिडा पाण्यात गेलीत नदीमध्ये. मी तेरा तिकडं आईला तेरा भेटला भरपूर. तर बघा तेरा कुठं भेटलाय. हा बघा इकडं. तर हा सफेद देठाचाच घ्यायचा ना ग. तर तुम्हाला आम्ही दाखवू कसा फरक असतो तो ना ग. जो खायचा नाही तो. हा बघा सर बाबूला पण मी दाखवला. त्याने पण घेतला उपटून तेरा. तर आईने पण उपटायला लावला तेरा. तर चला मी पण उपटून घेतो जरा पटापट. सचिन इकडे उपटाय पटपट तेरा. इथं छत्री आहे मला आठवण करून द्या बाबू. तू जास्त फिरू नको गवतात. तुला सवय आहे का. नाही ना हा मधीचीच घे. एकदम खाली नको ना गे. साईडची नको घेऊ. मधीची दांडी घ्यायची. पाऊस पण आला जरा आईला लपवतो. तेराची भाजी मला तर लय आवडते खरोखर सांगतो. ही बात ताई शाळेतले पोरांना पण देते तेरा भाजी ना ग. बाबू मोठ मोठ दांड बघून तोड. म्हणजे त्याचा वाघ काढायला जमला पाहिजे. पण तेरा भरपूर भेटला. तर बघून घ्यायचा कुठला वजलेल कुठला नाही. बाबूला पण बघा कसा तोडायला लागलाय. माहिती नाही तरी पण कसा तोडतो. मग विकायला तर लय महाग पण देतात. आणि हा बघा मित्रांनो त्याचा आता फुल येईल. आता त्याचा सीजन जाईल. हा बघा कसा फुल आला. त्याला आता फुल येईल थोड्या दिवसात. वा भाऊ इकडे तोडायला लागलाय. आई तिकडे तोडायला लागली. आईकडे विला आहे तिथं बघ तिथं असेल तर. चला आता तेरा आम्ही घेतला आणि आता चाललो घरी ना ग. आणि माझी छत्री कोणी बघितलीच नाही. आता तीच घेतो. तंगड्या वरती कोण राहिलेली. आता घेतो आणि मी पण चाललो. बघा पब्लिक तर चालली पुढं. तेरा घेतला. बघा किती तेरा घेतला आहे. कंटोली मित्रांनो 10-12 भेटली ती तुम्हाला दाखवतो घरी गेल्यावर. एवढी पण अजून आलेली नाही अजून. कारण की पाऊस खूप आहे ना त्याच्यामुळं. अजून 3-4 दिवस पाऊस उघाड दिला ना मग आम्हाला तेरी भेटतील ना ग. तेरीशी ती कंट्रोली भेटतील. आता फक्त 2 मिनिटात घरात जाऊ. बघा आता लोका बघतील तेरा किती घेऊन आली. काय
कोण कोण बघत असेल एवढा मनीष तेरा घेऊन आली काय गं त्याचा काय एवढा मनीष संपवती बैलासारखा खातील का काय एवढा मनीष कशी खातील बघा आईचा जोक कसा तर चला आता जाऊयात घरात आम्ही पोहोचलो तर बघा मित्रांनो एवढीच आम्हाला कंट्रोली भेटली किती भेटली आहेत ग 8 ना 10 भेटली कारण की अजून एवढी वाजलेली नाही थोडे दिवसात वाजतील ती आणि 13 बघा किती आणलाय आता कालोख पण झाला आम्हाला उशीर झाला येता येताना ग एवढा 13 घेऊन आलो बघा आणि आई तर आता बसले मच्छरना तो चावला तर खाजवाय लागले मुरकूट चावला आणि आपण इथे मारायला लागलाय आणि मधमाशीचा आई बोलते पोला पण नाही काढता आला ना गाढाय काढतो पण ती भरेल ना हे ना आता म्हणजे 10 दिवसात भरल 10 दिवसात भरल ती तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आम्ही 13 घेऊन आलो किती मेहनत लागते मधमाशाचं पोलं पण दिसलं ते पण नाही भेटलं काय गे ते पण आम्हाला नंतर आता मध काढू थोडे दिवसात कोणी बघितली नाही तर आम्हालाच भेटल कोणी बघितली तर कोणी घेऊन दुसरा जाईल काय गे फिरत ना तर बघा श्रावण पण लागला त्याच्यामुळे आज आम्ही प्लॅन केला की शाकाहारी पालेभाजी तर बघा कंट्रोली पण थोडीशी भेटली तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओचे आमचे नोटिफिकेशन येतील चला बाय 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 भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय.